बीड येथे 27 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा पार पडली. या सभेस उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्यासाठी काहीतरी ठोक घोषणा करतील मात्र अशी आशा बीड जिल्ह्यातील जनतेला होती. मात्र असे काही झालं नाही. यामुळे बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये खेळ वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी बीडच्या जनतेला उपमुख्यमंत्र्यांच्या सभेतून काय भेटलं केळं अशा घोषणा देण्यात आल्या. बीड मधील जनतेला काय मिळाले याचा विचार होणं गरजेचं आहे म्हणून बीड मध्ये केळं वाटून निषेध करण्यात आलाय. आज कालजी करोडो रुपये खर्च करून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी सभा झाली आहे, कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांनी जे बीड मध्ये शक्ती प्रदर्शन केलेलं आहे, हे दरअसल शेतकऱ्यांवरती जो मराठवाड्यामध्ये आज दुष्काळ पडलेला आहे, एक महिन्यापासून पाऊस नाहीये, शेतकरी हा हवादीन झालेला आहे. परंतु या गोष्टींचा कुठून तरी आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटेल, मराठवाड्यावरती जो दुष्काळ लादला दहर 3 वर्षाला लादला जातो हा कुठेतरी मिटेल, बेरोजगारांना रोजगाराची संधी भेटेल, विद्युत पंप कृषी विद्युत पंपांना लाईट विद्युत ही मोफत मिळेल अशा काही घोषणा होतील याची अपेक्षा होती. आणि परंतु या गोष्टीकडे नजरअंदाज करून कुठेतरी उपमुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यासाठी कसलंही काही अपेक्षा भंग करून सर्व लोकांना बीडकरांना केळं दाखवण्याचं काम आज ह्या कालच्या करोडो रुपये खर्च करून केलेल्या सभेमध्ये केलेलं आहे. हा याचा निषेध म्हणून आज आम आदमी पार्टी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे केळं वाटप करत आहे. बीडकरांना दिलं काय तर केळं. योगेश काशीद, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड.